महाराष्ट्रातील दोन रिक्त विधानसभा जागांसाठीची पोटनिवडणूक जाहीर. कसबापेठ आणि चिंचवड विधानसभेसाठी 27 फेब्रुवारीला मतदान, 2 मार्चला मतमोजणी. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा. त्रिपुराला 16 फेब्रुवारीला तर मेघालय आणि नागालँडमध्ये 28 तारखेला मतदान, 2 मार्चला तिन्ही राज्यांमध्ये मतमोजणी. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रांचा अजित पवारांवर आरोप. शरद पवार अजित पवारांवर विश्वास ठेवत नाहीत. अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपद हे धमकीमुळे मिळालं. मिश्रांचं साताऱ्यात वक्तव्य. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप. ब्रजभूषण यांच्याविरोधात कुस्तीपटूंचं दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन. विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिकांसह अनेक कुस्तीपटू आक्रमक. ब्रजभूषण सिंग यांनी आरोप फेटाळले तर कोणी आरोप केले त्यांनी माझ्या समोर येऊन बोलावं. ब्रजभूषण सिंग यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया. दाओस परिषदेत महाराष्ट्रात 1,37,000 कोटींची गुंतवणूक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बीकेसी मैदानाची पाहणी. उद्या याच मैदानावर पंतप्रधान मोदींची सभा. फडणवीसांसोबत आशिष शेलारही उपस्थित. संजय राऊतांच्या विधानानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पलटवार. पंतप्रधान मोदी उद्घाटन करत असलेली सर्व कामं आमच्याच काळातील, त्यामुळे त्यांना श्रेय घेण्याचा अधिकार नाही. फडणवीसांचं प्रत्युत्तर. पीएफआय प्रकरणात एटीएसला आरोपपत्र दाखल करण्याकरता पुन्हा एकदा मुदतवाढ. एनआयए आणि एटीएसनं सप्टेंबर 2022 दरम्यान राज्यभरात केली होती संयुक्त कारवाई. देशातल्या सर्व महानगरांच्या विमानतळावर मिळणार करमुक्त गोव्याची फेणी. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची विधानसभेत माहिती. गोवा सरकारची छापील किंमतच मोजावी लागणार. सुरतमधल्या हिरा व्यापाऱ्याच्या 9 वर्षाच्या मुलीने घेतली दीक्षा. देवांशी संघवीने 35,000 लोकांच्या उपस्थितीत जैनाचार्य कीर्तिय सुरेश्वर महाराजांकडून घेतली दीक्षा. नरेंद्र मोदी सरकार हे लोककल्याणकारी निर्णय घेत आहे. लोकांनी त्यांना पसंत करण्यासाठी निर्णय घेत नाही. गृहमंत्री अमित शहा यांचं वक्तव्य. गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रॅटिक आझाद पार्टीला मोठा झटका. 30 हून अधिक संस्थापक सदस्यांचा काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय. या 30 जणांमध्ये पक्षाचे सरचिटणीस निजामुद्दीन खटाना यांचाही समावेश. धावत्या दुचाकीवर रोमांस करणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल. रहदारी असलेल्या रस्त्यावरच जोडप्याचा सिने स्टाईल रोमांस. व्हिडिओ लखनौचा असल्याचं म्हटलं जात आहे. संबंधित व्हायरल व्हिडिओची पुष्टी एबीपी माझा करत नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.